पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे होळीसाठी स्पेशल थंडाई. त्यासाठी आपण घेतलाय 1 लिटर दूध घेतलेलं आहे, पाऊण वाटी आपण साखर घेतलेली आहे, दुधात भिजवलेलं केशर घेतलंय, त्याच्यातच आपण जायफळ किसून घातलेलं आहे, 20 ते 25 बदाम आहे, 15 ते 20 काजू आहे, मोठ्या 2 चमचे मगज आहे, 1 मोठा चमचा खसखस, 1 मोठा चमचा सोप, विलायची, लवंग 2 आणि आपण 10 ते 12 मिरे घेतलेले आहे. आपण कोमट पाण्यामध्ये हे बदाम भिजत घालायचे आणि चांगले भिजले की त्याचे सालं काढून घ्यायचे आणि हे बाकी सगळं जिन्नस आपण एकत्र कोमट पाण्यातच भिजत घालून छान भिजेपर्यंत ठेवायचे आणि मग हे सगळं एकत्र आपण मिक्सरला वाटणार आहे. कढई ठेवून घेतली आहे, आपलं सगळं बाकीचं जिन्नस भिजत आहे तोपर्यंत आपण दूध गरम करून घेणार आहे. थोडं तापलं आपलं मग नंतर आपण याच्यात साखर घालणार आहे. दूध गरम झालंय, उकळ आलेली आहे, आता आपण त्याच्यात साखर घालून घेणार आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर टाकून येत आपण हे व्यवस्थित साखर विरघळपर्यंत तापवून घेणार आहे. अर्ध्या तासानंतर आपलं बदाम व्यवस्थित भिजले होते, आपण सालं काढून बाकीचे सगळे जिन्नस जे भिजत टाकले होते त्याची छान पेस्ट करून घेतली, एकदम छान एकदम स्मूथ अशी पेस्ट केली आणि थोडं दूध बाजूला ठेवून आपण त्याच्यात हे मिक्स करून घेणार आहे. आणि आता ही पेस्ट आपण या गरम केलेल्या दुधामध्ये घालणार आहे. सोबतच आपण आता हे केशर आणि जायफळ टाकून केलेलं दूध आहे ते घालणार आहे, म्हणजे छान रंग येईल. एक 2 ते 3 मिनिटात अजून थोडे उकळी येऊ देऊ आपण. आता दूध छान उकळलंय, आता आपण गॅस बंद करणार आहे आणि हे थंड झालं की मग आपण 2 ते 3 तास छान व्यवस्थित एकदम थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आपण हे दूध आता भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे फ्रीजमध्ये एकदम थंड करायला ठेवणार आहे. पूर्ण थंड झालं की मग आपण हे दूध गाळून घेणार आहे व्यवस्थित. आपली थंड थंड धुळवड स्पेशल थंडाई तयार आहे. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि मैत्री कट्ट्याला सबस्क्राईब करा.